नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने कमी दाब सरकतो आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढेल अशी शक्यता आहे सुरुवातीला आषाढी एकादशीच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा पांडुरंगाची कृपा होवो आणि महाराष्ट्रामध्ये मुबलक पावसाचं प्रमाण वाढो अशी आपण पांडुरंग चरणी प्रार्थना करूयात शेतकरी यावर्षी समाधानी राहील अशीही आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूयात महाराष्ट्रात खास करून रात्रीपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे पालघर नाशिकमध्ये ढगाळ परिस्थिती आहे कमी दाबच विदर्भाच्या टोकाला आल्या असल्यामुळे नांदेड यवतमाळ वर्धा गडचिरोली या जिल्ह्यात लवकरच याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलनुसार आपण सात दिवसाचा हवामान अंदाज बनणार आहोत अस रविवार असल्यामुळे साप्ताहिक अंदाज आपण पाहतो समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण कोकण करारपट्टीला आज जोरदार पाऊस जातून राहील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उद्या नाशिक अहमदनगर बीड सोलापूर बऱ्याच विभागामध्ये म्हणजे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला अकरा तारखेला जोरदार पावसाचातरून राहील विदर्भाच्या उत्तरेला देखील जोरदार पावसाचं किंवा मुसळधार पावसाचातरून राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव अधिक राहिल्यामुळे नाशिक संभाजीनगर जालना बीड अहमदनगर परभणी हिंगोली वाशिम संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस होईल यात खास करून संभाजीनगर जालना नाशिक आणि मुंबई ठाणे परिसरामध्ये पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता राहील या ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा किंवा दीडशे मिलीमीटरपर्यंत चोवीस तासात पाऊस होण्याची शक्यता आहे हे संपूर्ण वातावरण कमी दाबाचं तेरा तारखेला अरबी समुद्रात सरकेल त्याच वेळेस आपण बघू शकतो की मध्य प्रदेशमध्ये मोठा पाऊस होईल त्याच दरम्यान नाशिकला देखील तेरा तारखेला अतिवृष्टीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही त्याचा परिणाम राहील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे आपण बघू शकता म्यानमारच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा वादळी परिस्थिती निर्माण होते आणि ती महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दिशेने सरकते आहे त्यामुळे एक नवीन कमीदाब किंवा नवीन चक्रीकार परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला आपण बघू शकता की महाराष्ट्रावरचा कमीदाब हा गुजरात मार्ग अरबी समुद्रात निघून जाईल तेव्हाच पुन्हा ओरिसाच्या दरम्यान एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल पंधरा तारखेला हे कमीदाबाचं क्षेत्र ओरिसावरून छत्तीसगड मार्गे पुढे सरकेल त्यामुळे त्याचा थोडा परिणाम पंधरा तारखेला विदर्भात होण्याची शक्यता राहील दरम्यानच्या काळात म्हणजे पंधरा सोळा तारखेला कोकण किनारपट्टीचा पाऊस कमी होईल मात्र विदर्भामध्ये एक पुन्हा नवीन कमी दाब येत असल्यामुळे विदर्भामध्ये खास करून त्याचं केंद्र असल्यामुळे सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये खास करून वादळी परिस्थिती आणि मोठ्या पावसाचं वातावरण विदर्भात राहील अशी शक्यता आहे सोळा सतरा आणि अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील परंतु त्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार देखील आपण सात दिवसाचा धावता अंदाज घेऊयात आज विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील कारण आज कमीदाब विदर्भात येतो आहे कोकण किनारपट्टीलासुद्धा मुसळधार पावसाची शक्यता राहील मध्य महाराष्ट्रात इतरत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा उत्तरी भाग जे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला अकरा तारखेला खूप मोठे पाऊस होणार आहेत यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक या परिसरात पालघर परिसर आणि ठाण्यामध्ये मोठ्या पावसाची किंवा अतिवृष्टीची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस तरुण राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण किनारपट्टीला बारा तारखेलाही जोरदार पाऊस तरुण राहील म्हणजे जवळपास अकरा बारा तेरा तारखेला नाशिक विभागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे शिवाय दुष्काळी परिस्थिती निवारण होऊन पन्नास टक्क्यापेक्षा अधिक तलाव भरतील अशी देखील शक्यता आहे तेरा तारखेला देखील विदर्भात एक कमी दाबाची परिस्थिती असल्यामुळे विदर्भामध्ये आणि कोकण किनारपट्टीला तेरा तारखेला जोरदार पाऊस उतरून राहील चौदा तारखेलाही तीच परिस्थिती विदर्भ आणि कोकण किनारपट्टीला असेल नवीन कमीदाबाचं वातावरण पंधरा तारखेला निर्माण होत असतं विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल कोकण किनारपट्टीचं पावसाचं वातावरण कायम राहील सोळा तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडे उत्तर, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील परंतु पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होण्याची शक्यता राहील या मॉडेलमध्ये आपण बघू शकता की एक कमीदाब सध्या ओरिसाच्या दरम्यान आहे आणि आज तो पुढे सरकण्याची शक्यता आहे जो पहिला कमीदाब आहे तो आज महाराष्ट्राहून अकरा बारा तारखेला प्र प्रभाव टाकून पुढे सरकेल तेरा तारखेला तो अरबी समुद्रात पोहोचेल अशी शक्यता आहे अरबी समुद्रात कराचीच्या दरम्यान तो चक्रीय परिस्थिती निर्माण करतो आहे त्यामुळे हे कमीदाब एकापुढे एक चालले एकापाठी एक कमीदाब निघत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात सतरा अठरा तारखेपर्यंत वादळी परिस्थिती राहील पावसाचं प्रमाण वाढील आपण पावसाची परिस्थिती जर बघितली तर आज म विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं तोरण आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघू शकतो आज कमी दाबच महाराष्ट्रावर दाखवण्यात आला असल्यामुळे विदर्भात पावसाचा परिणाम होईल अकरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं तोरण राहील अशी शक्यता आहे ठिकठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील जोरदार पाऊसचं वातावरण महाराष्ट्रात राहील पहिला कमीदाब हा बारा तारखेला नाशिक धुळे नंदुरबार त्याचबरोबर विदर्भात परिणाम करेल या मॉडेलनुसार तेरा तारखेला महाराष्ट्रात नांदेड परभणी वाशिम हिंगोली त्याचबरोबर अकोला बुलढाणा जालना धुळे नंदुरबार नाशिक या परिसरामध्ये खूप मोठ्या पावसाचं वातावरण तयार होईल विदर्भातील सर्व जिल्ह्यात प्रभाव राहील तेरा चौदा तारखेला उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस राहील चौदा तारखेनंतर महाराष्ट्रात थोडं कमी होईल एक नवीन कमी दाबाचं वातावरण वात विदर्भाच्या उत्तरेकडून साधारण सोळा तारखेला जाईल एकूणच पुढील आठ दहा दिवस पाऊस राहील नंतर एकोणीस तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल कमी दाबापाठी कमी दाबाचं वातावरण पुढेही राहण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा